नमस्कार माझं नाव डॉक्टर यश वेलणकर तुम्ही जे जॉईन झाले आहात त्यातील काही जणांनी गुगल फॉर्म भरलेला असेल आणि या गुगल फॉर्म मध्ये तुम्हाला हे जॉईन होण्याचं काही कारण दिलेली आहेत त्यामध्ये साधारण चोवीस ते पंचवीस टक्के माणसं अशी आहेत की ज्यांनी माझे लोकसत्तातले किंवा लोकमत मधले किंवा सोशल मीडिया मधले काही लेख वाचलेले आहेत युट्यूबवरचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि त्यामुळे ते जॉईन झालेले आहेत साधारण वीस बावीस टक्के माणसं अशी आहेत की ज्यांनी ज्यांना काही ना काही तणाव आहे आणि तो तणाव कसा कमी करायचा हे समजून घेण्यासाठी ते आज उत्सुक आहेत त्यासाठी ते जॉईन झाले आहेत पण हा गुगल फॉर्म भरलेल्यांपैकी सर्वाधिक संख्या ज्यांची आहे साधारण चाळीस टक्के ही माणसं अशी आहेत की ज्यांना अधिक आनंदी व्हायचं आहे आणि भावनांकडे लक्ष देऊन अधिक आनंदी कसं व्हायचं आहे ते त्यांना समजून घ्यायचं आहे अर्थातच अधिक संख्या अशांची असल्यामुळे मी सुरुवातीला मुख्यतः अधिक आनंदी व्हायचं म्हणजे नक्की काय आणि असं लोकांना का वाटत असावं वा। याबद्दल आज मानसशास्त्रामध्ये आणि न्यूरो सायन्समध्ये जे काही संशोधन होत आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती देतो आणि ती माहिती जर तुम्ही अप्लाय केली तुमच्या आयुष्यामध्ये तर, तर तुम्ही अधिक आनंदी होऊ शकता तर आनंद ही जी भावना आहे ही आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे आपल्याला जे हवं असत ते मिळालं की आनंद होतो एवढं ते साध सोप गणित असत मला जे आवडत ते करायला मिळालं ते खायला मिळालं ते पाहायला मिळालं की मला आनंद होत असतो पण आज माणसांना तरी देखील अधिक आनंदी व्हायचं आहे असं का होत असावं याबद्दलचे जे काही वेगवेगळी संशोधन होत आहेत ती मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर त्याच्यावरचा उपाय जो काही आहे तो सांगतो आज आपल्याला खरं म्हणजे अनेक गोष्टी मिळत असतात म्हणजे बरीचशी माणसं हॉटेलात जाऊन एन्जॉय करत असतात हवी ती गाणी ऐकत असतात पिक्चर पाहत असतात आनंदासाठी जे जे काही कर्मनुकीची साधनं आहेत ही आज आपल्याला सहजतेनं उपलब्ध आहेत तरी देखील माणसांना आनंदी वाटत नाही याच कारण संशोधकांनी काही शोधलं आणि त्याबद्दलचा जो एक पहिलं संशोधन आहे ती ते मी आधी सांगतो कि संशोधकांनी एक ऍप डेव्हलप केलं आणि त्या ऍप वर काही हजार लोक स्वयं स्फूर्तीनं सहभागी झाले जे या आनंद विषयक संशोधनामध्ये इंटरेस्टेड होते आणि त्या ऍप मध्ये या संशोधकांनी तीन प्रश्न विचारायचे वेगवेगळ्या वेळी विचारायचे असं त्यांनी कन्सेंट घेतलेली होती आणि त्या तीन प्रश्नांची उत्तरं या काही जवळजवळ जे आठ हजार लोक सहभागी झाले होते त्यांनी दिली आणि असं जवळजवळ एक लाख पेक्षा जास्त उत्तरांचा डेटा या संशोधकांनी अनालाइज केला त्याच विश्लेषण केलं आणि ते आनंदाचं संशोधन करत होते माणसांना आनंद कधी वाटतो याच संशोधन ते करत होते सो ते संशोधन करताना त्यासाठी त्यांनी तीन प्रश्न विचारले त्यातला पहिला प्रश्न होता तुम्ही आत्ता काय करत आहात त्यांनी काही दहा पंधरा ऑप्शनही दिले होते आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही काही करत असाल तर ते अदर्स म्हणून ऑप्शन लिहायला संधी होती मग जेवते आहे चहा पितो आहे काम करतो आहे काही कामाची काही लिस्ट दिलेली होती अगदी रोमांस करतो आहे सेक्स करतो आहे इथपर्यंतचे त्यामध्ये सर्व पर्याय होते आणि माणसं त्याला उत्तर देत होती म्हणजे लोकांना फोनवर प्रश्न यायचा आत्ता तुम्ही काय करता आहात त्यांनी त्यातला एक चॉईस निवडायचा आणि त्याचं उत्तर द्यायचं दुसरा प्रश्न होता तुम्ही जे काही करता आहात तिथेच तुमचं लक्ष आहे की तुमच्या मनात अन्य विचार येत आहेत येस ऑर नो असं दुसरं उत्तर द्यायचं होतं हा दुसरा प्रश्न होता त्याला काही ऑप्शन नव्हता तुम्ही जे काही करता आहात तिथे तुमचं लक्ष आहे की तुमचं माइंड डिस्ट्रॅक्टेड आहे तुम्ही जे काही करत नाही आहात भूतकाळाचे भविष्याचे विचार तुमच्या मनात अधिक येत आहेत येस और नो आणि तिसरा प्रश्न होता आता तुम्हाला आनंद वाटतोय का आर यू हॅप्पी इन धिस मुमेंट हा तिसरा प्रश्न होता आणि मी म्हटलं तसं वेगवेगळ्या वेळी त्यांनी हे तीन प्रश्न विचारले आणि जे स्वयंस्फूर्तीनं सहभागी झाले होते अशा जगभरातल्या लोकांनी त्याला उत्तर दिली ज्यामधून एक लाख अपेक्षा अधिक अशी उत्तर आली आणि त्याचा त्यांनी विश्लेषण केलं अनालाइज केलं आणि त्याचा एक मोठा रिपोर्ट त्यांनी पब्लिश केलेला आहे पण त्या सगळ्या रिपोर्टच एक समरी वन लाईन समरी त्यांनी जी पब्लिश केली आहे ती सगळ्यात महत्वाची आहे आणि ती समरी अशी आहे वॉन्डरिंग माइंड इज अनहॅपी माइंड म्हणजे मगाशी आपण जे प्रश्न पाहिले तिसरा प्रश्न होता आर यू हॅपी इन धिस मुमेंट और नो येस और नो एवढच उत्तर द्यायचं होतं आणि त्याच्या आधीचा प्रश्न होता तुम्ही जे काही करता आहात तिथे तुमचं लक्ष आहे का की तुमच्या मनात अन्य विचार अधिक येत आहेत ह्या दोन प्रश्नांचं एकत्र अनालिसिस केल्यावर असं लक्षात आलं की ज्यांचं लक्ष ते जे काही आहेत त्यामध्ये आहे तर ते आनंदी असतात आणि मग ते पहिला प्रश्न होता की तुम्ही काय करत आहात ते काय करत आहेत का याच्यावर फारसं काही अवलंबून नसत म्हणजे आपल्याला आता सर्वांना असं वाटत असत की सेक्शुअल एक्सपिरियन्स हा खूप आनंददायी असतो पण त्यामध्ये अशी उत्तर आली की ऍक्च्युअली सेक्शुअल एक्सपिरियन्स घेताना देखील माणसाने उत्तर दिली त्यामध्ये सुद्धा असं लक्षात आलं की काही जण त्या अनुभवात सुद्धा आनंद नसतो जर जर त्यांचं लक्ष तिथे राहत नसेल त्यांचं लक्ष जर भरकटत असेल ते दुसरीकडेच कुठेतरी असेल तुलना करत असतील अन्य अनुभवांची आठवण करत असतील तर तर त्यांना ते काय करतायत यावर अवलंबून त्यांचा आनंद नसतो ते जे काही आहेत तिथे त्यांचं लक्ष आहे का ह्यावर त्यांचा आनंद असतो आणि त्यामुळे आज लोकांना आनंद कमी वाटतो आहे का याच कारण याच कारण माणसांचं माणसांच्या समोर खूप ऑप्शन्स आज आहेत आणि माहितीही माणसं खूप घेत आहेत ज्याचा परिणाम म्हणून माणसांचं मन हे अधिक चंचल झालेलं आहे ते डिस्ट्रॅक्टेड आहे अतिशय सुखद अनुभव जो सेक्शुअल अनुभव असं म्हटलं जातं त्यावेळी सुद्धा त्यांचं मन तिथे नाही आहे त्या अनुभवात नाही आहे ऍक्च्युली माझ्याकडे असे क्लायंट येतात की जे म्हणजे त्यांचा जोडीदार तक्रार करत असतो की सेक्सच्या अनुभवाच्या वेळी सुद्धा ते मोबाईलवर व्हिडिओ पाहत असतात किंवा अन्य काहीतरी करत असतात सो so, हे केवळ परदेशातलं चित्र नाहीये हे आता आपल्या इथलंही चित्र आहे की माणसं जे काही आहेत तिथे त्यांचं आज लक्षच नसतं ते सतत दुसऱ्या कुठल्या तरी अनुभवाशी आत्ताच्या अनुभवाची तुलना करत असतात किंवा यापेक्षा ते अधिक चांगलं झालं असतं तो अधिक वेगळा अनुभव होता म्हणजेच ते विचार करत असतात आणि जर खरा आनंद अनुभवायचा असेल तर तर हे वॉन्डरिंग माइंड हे शांत करणं आवश्यक आहे मग त्यामध्ये जी मगाशी मी कामांची यादी दिली त्यामध्ये आत्ता मी डिश वॉश करत आहे अशी सुद्धा उत्तर होती आत्ता मी भांडी घासत आहे आणि त्या भांडी घासण्याकडे सुद्धा जर लक्ष दिलं तर तो क्षण त्या माणसासाठी आनंददायी होता आणि म्हणूनच आज सायंटिस्ट असं म्हणतायत की वॉन्डरिंग माइंड इज अनहॅपी माइंड ज्याच्या जे भटकणार मन आहे जे त्या क्षणामध्ये राहत नाही त्या अनुभवामध्ये राहत नाही तर त्या अनुभवाचा आनंद आपल्याला मिळत नाही आणि म्हणून मग अनुभवाचा आनंद मिळवण्यासाठी अधिक अधिक एक्साइटिंग काहीतरी करायला हवं मग इमॅजिकामध्ये जायला हवं काहीतरी उड्या मारायला हव्या की ज्यामुळे आपलं लक्ष तिथे राहील असं लोकांना वाटत असतं आणि लोक असा आनंदाचा शोध घेत भटकत असतात पण खरं म्हणजे असा आनंदाचा शोध घेत बाहेर भटकण्याऐवजी आपण जर आपलं लक्ष देण्याचं कौशल्य विकसित केलं तर तर अगदी रोजच्या साध्या सोप्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला आनंद अनुभवता येऊ शकतो मग त्यासाठी मदसाठी स्विमिंग पूलवरच पोहायला जायला हवं असं नाही किंवा अन्यत्र कुठे समुद्रात बीच वर जाऊनच ते एन्जॉय करायला हवं असं नाही तुमची घरातली बाथरूम मधली रोजची आंघोळ सुद्धा जर तुम्ही त्या आंघोळीच्या क्षणामध्ये लक्ष दिलं त्या पाण्याचा स्पर्श अनुभवलात साबणाचा वास अनुभवलात आणि तुमच्या भटकणाऱ्या मनाला पुन्हा पुन्हा त्या क्षणामध्ये त्या अनुभवामध्ये आणलं तर, तर रोजची आंघोळ हा सुद्धा एक आनंददायी क्षण असू शकतो घरात आपण जे काही चहा कॉफी पितो तो सुद्धा आनंददायी क्षण असू शकतो तो आज आनंददायी राहिलेला नाहीये कारण आपण त्या क्षणामध्ये तिथे नसतोच आपण आंघोळ करत असताना बीचवर कधी जायला मिळेल याचा विचार करत असतो किंवा अन्य कामांचा नंतरचा विचार करत असतो आणि त्यामुळे आपल्याला ते त्या आनंदाचा अनुभव मिळत नाही त्यामुळे अधिक आनंदी व्हायचं असेल तर तर साधी सोपी गोष्ट आहे आपल्याला लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करायला हवं आणि आज मेंदू विज्ञानात असं लक्षात येत आहे की हे लक्ष देण्याचं कौशल्य हे कौशल्यच आहे कौशल्य म्हणजे काय स्किल जे आपण पुन्हा पुन्हा केलं की जे विकसित होतं डेव्हलप होतं त्याला कौशल्य असं म्हणतात तुम्ही सायकल चालवत असाल तर पहिल्यांदा सायकल चालवताना आणि शंभराव्या वेळी सायकल चालवताना जो फरक पडतो त्याचमुळे सायकल चालवणं हे कौशल्य आहे असं म्हटलं जातं ते स्किल आहे जे जे काही सरावानं डेव्हलप होतं त्याला कौशल्य असं म्हणतात आणि लक्ष देणं हे सुद्धा एक कौशल्य आहे आणि ते सुद्धा सरावानं डेव्हलप होतं पुन्हा पुन्हा ज्यावेळी तुम्ही वर्तमान क्षणात लक्ष देऊ लागता आणि त्यावेळी जे अन्य विचार येतील त्या विचारांकडे साक्षी होऊन पाहण्याचं जे काही कौशल्य आहे ते तुम्हाला समजतं आणि त्याची तुम्ही प्रॅक्टिस करता तर तुम्ही अधिक आनंदी होऊ शकता आज आनंदी माणसं नाही आहेत याच कारण एका बाजूला आपलं लक्ष तिथे नाही आणि दुसऱ्या बाजूला खूप ऑप्शन आज उपलब्ध आहेत म्हणजे कपडे घेण्याचा आनंद आपण समजा शर्ट पॅन्ट घ्यायला किंवा साडी घ्यायला दुकानात गेलो तर आपल्या समोर एवढे वेगवेगळे पर्याय असतात कि आपण कितीही श्रीमंत असलो तरी सुद्धा किती घेऊ याला काहीतरी मर्यादा असते आणि जे आपण घेतो त्याबरोबर जे घेता आलेलं नसतं जे राहिलेलं असतं असंही बरच काही दुकानात असतं आणि मग जे काही घेतलं आहे त्याविषयी आनंद वाटण्याऐवजी याऐवजी ती साडी घ्यायला हवी होती याऐवजी तो शर्ट घ्यायला हवा होता असे विचार मनात येत राहतात आणि त्यामुळे जे काही आपण घेतलं आहे निवडलं आहे त्याचाही आनंद आपल्याला होत नाही म्हणजे खूप ऑप्शन्स आणि त्या ऑप्शन बद्दलचा विचार सतत मनात येत राहणं त्यामुळे मन विचलित होत राहणं जो आत्ताचा अनुभव आहे त्यापेक्षा वेगळ्याच अनुभवाचे विचार मनात येत राहण हे अधिक होतं आणि त्यामुळे माणसांना आनंदाची अनुभूती येत नाही आणि त्यामुळे आता हे ऑप्शन काही आपल्या हातात नाही आहेत तुम्ही दुकानात गेलात की अधिकाधिक ऑप्शन तुम्हाला दिसणार बाहेर हॉटेलिंगला गेलात की पन्नास वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दिसणार पण ज्यावेळी तुम्ही तो ऑप्शन एक ऑप्शन निवडत असता त्यावेळी बाकीच्या ऑप्शनवर तुम्ही त्या त्यावेळापुरते तरी काट मारणं हे शिकायला हवं त्यामुळे त्याला असं म्हणतात डिसिजन इज मर्डर ऑफ ऑल्टरनेटिव ज्यावेळी तुम्ही एक साडी निवडता त्यावेळी त्या, त्या साडीला जे जे वेगळे पर्याय असतील त्या सगळ्या पर्यायांना त्यावेळी तरी फुली मारता यायला हवी आणि त्यानंतर ज्यावेळी ते विचार पुन्हा मनात येतील त्यावेळी तुम्ही स्वतःच भान विकसित करायला हवं की आपण त्या अन्य पर्यायांवर फुली मारलेली आहे आणि जे काही त्यावेळेच्या उपलब्धतेनुसार आपली जी काही त्यावेळेची क्षमता होती त्यावेळेचे जे काही विचार होते भावना होती त्यानुसार आपण ही निवड केलेली आहे आता त्या निवडीचा आनंद आपल्याला घ्यायचा असेल तर तर हे जे अन्य तुलनेचे विचार येतात त्या विचारांना महत्व न देणं त्यामुळे जसं वर्तमान क्षणात लक्ष देण्याचा आपल्याला सराव विकसित करायला हवा तसंच हे डिस्ट्रॅक्टिंग थॉट्स जे असतात अन्य विचार मनात येत असतात त्या विचारांबरोबर वाहत न जाता त्या विचारांचं काय करायचं हे देखील कौशल्य आपल्याला विकसित करावं लागतं आणि हे कौशल्य विकसित करायचं असेल तर विचार येणं आणि विचार करणं यातला फरक आपल्याला लक्षात घ्यायला हवा माइंडफुलनेसच्या प्रॅक्टिसने हा फरक तुमच्या लक्षात येतो बऱ्याच हा फरक लक्षात येत नाही म्हणजे काय होतं मनात एखादा विचार येतो आणि त्यावरच माणसं विचार करत राहतात विचार येणं आणि विचार करणं हे मेंदूमध्ये दोन वेगवेगळ्या प्रक्रिया घडत असतात विचार करणं आपण ठरवू शकतो विचार करणं आपण थांबवू शकतो पण विचार येणं आपल्या कंट्रोल मधलं नाही आहे विचार येणं आपण थांबवू शकत नाही आपल्याला ज्यावेळी जागृत मनाला हा माझ्या मनात विचार आहे असं समजतं त्याच्या आधीच अर्धा सेकंद तो विचार निर्माण झालेला असतो आणि त्यामुळे विचार ज्यावेळी येत असतात त्यावेळी त्यांच्यापासून अलग होणं ज्याला डीफ्युजन असं म्हणतात हे कौशल्य विकसित करावं लागतं विचार येणं मात्र आपण थांबवू शकतो विचार करणं मात्र आपण थांबवू शकतो आत्ता याचा विचार करायचा नाही असं तुम्ही ज्यावेळी ठरवता आणि वर्तमान क्षणात लक्ष देता मग त्या कृतीवर असेल शरीरात काही जाणवत आहे त्याच्यावर असेल आत्ता आवाज कोणते येत आहेत त्याच्यावर असेल असं जर तुम्ही लक्ष दिलं तर, तर विचार करणं थांबवू शकता विचार येणं थांबवता येत नाही आणि त्यामुळे आपल्याला जर आनंदी व्हायचं असेल तर हा विचार करणं आणि विचार येणं यातला फरक सुद्धा आपल्याला समजून घ्यायला हवा आणि विचार जे येत आहेत त्याच्या अर्थाला किती महत्व द्यायचं त्याने दुःखी व्हायचं का हे सुद्धा आपण ठरवू शकतो त्याची निवड करू शकतो त्यामुळे आनंदी व्हायचं असेल तर दुसरा कौशल्य आहे की आपल्याला विचार येणं आणि विचार करणं यातला फरक लक्षात घ्यायला हवा आता आनंदी होण्यासाठी मी मागाशी म्हटलं तसं काही छोट्या छोट्या गोष्टी या पुरेशा असतात पण काही जणांना असं आनंदासाठी काहीतरी करणं याचा देखील एक काहीतरी गंड मनात असतो आणि ते फिरायला जरी गेले तरी सुद्धा आपण जणू काही अभ्यासाला गेलेलो आहोत असं म्हणून तिथे काहीतरी अभ्यास करतोय आपण पाहतोय म्हणजे मजा म्हणून अशी माणसं काहीच करत नाहीत खरं म्हणजे आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर असं मजा म्हणून करण्यासाठी काहीतरी वेळ आठवड्यातून थोडासा द्यायला हवा तो त्यासाठी द्यायला हवा की आपल्या मनामध्ये तीन प्रकारचे भाव असतात आपल्या मनामध्ये एक लहान बालक दडलेलं असतं ज्याला आपण चाइल्ड इगो असं म्हणू शकतो आपल्या मनामध्ये एक विचारी विवेकी असा एक भाव असतो ज्याला आपण चालक इगो किंवा ऍडल्ट इगो असं म्हणतो आणि आपल्या मनामध्ये काय योग्य काय अयोग्य हे ठरवणारे जे काही आपल्यावर संस्कार झालेले असतील अशी काही मूल्य असतात ज्याला आपण पालक इगो किंवा पेरेंट इगो असं म्हणू हा जो पालक इगो आहे हा मुख्यतः आपण जे काही आपल्याला पेरेंटिंग आपल्या आई वडिलांची जी काही मूल्य असतात किंवा आपण जे काही वाचलेलं असतं आपले जे काही आदर्श असतात त्यानुसार निर्माण झालेले असतात आता काही जणांच्या पेरेंट इगो मध्ये आनंदासाठी काही गोष्टी करणं हे चुकीचं आहे असं असत आणि त्यामुळे त्यांच्यातला जो बालक इगो आहे तो घुसमटून जातो हे जर टाळायचं असेल तर आपल्यातल्या लहान मुलाला काही क्षण काही अनुभव द्यायला हवेत ते जर आपण त्याला दिले तर तर आपल्यातलं ते बालक जे आहे हे, हे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद घेऊ शकता जर आपल्यातला तो पालक इगो अधिक प्रॉमिनंट असेल डॉमिनेटिंग असेल तर मग असे छोटे छोटे आनंद आपल्याला घेता येत नाहीत ते आनंद घेताना सुद्धा आपल्या मनामध्ये एक काहीतरी अपराधी भाव असतो जो अपराधी भाव बाळगण्याचं खरं म्हणजे काही कारण नाही म्हणजे आता मी जे ही थिअरी सांगितली त्याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो कि समजा मी रस्त्यानं चाललो आहे आणि मला एक आईस्क्रीम पार्लर दिसतं नवीन आईस्क्रीमचं दुकान सुरू झालेलं आहे आणि ते आईस्क्रीमचं दुकान दिसल्याबरोबर माझ्यातला जो बालक आहे ज्याला थोडी मजा करावी असं वाटतं तो विचार निर्माण करतो की आपण जाऊन आईस्क्रीम खाऊया एक मस्तपैकी पण माझ्यातला जर पालक पेरेंट इगो हा जर प्रॉमिनंट असेल तर तो तिथेच त्याला अडकटी करतो काय आईस्क्रीम मुळे थंडी होईल सर्दी होईल आईस्क्रीम मध्ये खूप कॅलरीज अधिक असतात ते योग्य नाही अशी काहीतरी जी काही आपली मूल्य आहेत ती सगळी आपल्याला आठवायला लागतात जर आपल्याला मजा करायची आहे काही वेळा आनंद घ्यायचा आहे तर आता या पालक इगोला त्यावेळी महत्व द्यायचं नाही आणि तो आईस्क्रीम खाण्याचा जो काही अनुभव आहे तो घ्यायचा आता हे ठरवणार कोण असायला हवं आपण असं म्हणतो की तो जो ती मधला भाग आहे अडल्ट इगो तो हे ठरवणारा असायला हवा निर्णय हा अडल्ट इगो न म्हणून त्याला मराठीमध्ये चालक भाव असं म्हणतात तो चालक ड्रायव्हिंग सीट वर असायला हवा अन्यथा काय होत मी तुम्हाला सांगतो तर आता अडल्ट न चाइल्ड इगोचं ऐकलं बालक इगोच ऐकलं की हा थोडी मजा करण्यासाठी आपण आईस्क्रीम खायला जाऊया आणि मग मी आईस्क्रीम खायला गेलो तिथे वेगवेगळे जे काही फ्लेवर होते ते पाहिले आणि माझ्या आवडीचा एक फ्लेवर तो ऑर्डर दिली ते आईस्क्रीम मी खाल्लं त्या आईस्क्रीम खाण्याकडेच लक्ष देत मी खाल्लं दुसरा फ्लेवर घेण्यापेक्षा घ्यायला हवा होता असा विचार न करता जो मी काही फ्लेवर निवडला होता त्याचाच आनंद घेत मी ते आईस्क्रीम खाल्लं आता एक आईस्क्रीम खाऊन झाल्यावर माझ्यातलं बालक पुन्हा जाग होत आणि ते म्हणतं अजून एक आता हा फ्लेवर खाल्ला आता हा खाऊन बघूया हे जे दिल मांगे मोर ही जी जाहिराती या सगळ्या असतात या आपल्यातल्या या बालक इगोसाठीच असतात कारण बालकाला अधिकाधिक मजा करावी असं वाटत असतं आणि त्यामुळे माझ माज़, माझ्यातलं बालक पुन्हा सांगतं की आणि एक आईस्क्रीम खाऊया आता जर माझ्यातलं हे बालक प्रॉमिनंट असेल तर तर मला कधी कुठे थांबायचं हे समजणार नाही आणि मग ते आईस्क्रीम खाणं जे आहे हे सुद्धा मी आत्ता कदाचित आनंद घेईन पण त्यामध्ये वखवखलेलपणा अधिक असेल एक झालं की आणि एक झालं की आणि मग ते आईस्क्रीमचाच मला त्रास होऊ शकतो मला सर्दी होऊ शकते आणि म्हणून आपल्यातला हा जो चाइल्ड इगो आहे मजा करण्याचा भाग आहे तो तो असायला हवा त्यानुसार काही मजा करायला हवी पण त्या मजेवर कंट्रोल असायला हवा नियंत्रण असायला हवं ठराविक वेळच मजा करायची एकच डिश आईस्क्रीम खायची एकच प्लेट मिसळ खायची हे हे माझ्यातल्या चालक इगोनं ठरवायला हवा जो मॅच्युअर्ड आहे जो विवेकी आहे जो विचार करणार आहे हे जर नसेल तरी देखील तरी देखील मला आनंद मिळत नाही मी सतत आनंदाच्या मागे धावत असतो एखादं लहान मूल जसं धावत असतं तसं धावत असतं पण एक आनंद घेताना मला आत्ताच्या आईस्क्रीमपेक्षा आणि किती आईस्क्रीम खाल्ल्या मिळणार आहेत याचाच विचार मनात असतो त्यामुळे हे टाळायचं असेल तरी देखील माझ्यातल्या मजा करणाऱ्या चाइल्ड इगोवर माझ्यातल्या विवेकी विचारी चालक इगोच प्रभाव असायला हवा प्रभुत्व असायला हवा आणि ते असेल तर एक आईस्क्रीम खाऊन झाल्यावर माझ्यातला चालक माझ्यातल्या बालकाला सांगेल ठीक आहे एक आईस्क्रीम मजा केलीस ना तू आईस्क्रीम खाल्लस आता आठ दिवसांनी आईस्क्रीम खाऊया आता आठ दिवस आईस्क्रीम खायचं नाही असं जर मला माझ्या विवेकी इगोन सांगायला माझी तर तयारी असेल मॅच्युरिटी असेल तर मला पुन्हा आठ दिवसांनी जे आईस्क्रीम मिळेल त्या आईस्क्रीमचा सुद्धा मला आनंद अधिक घेता येईल आज आपल्याला आनंद मिळत नाही याच आणखीन एक कारण म्हणजे खूप उपलब्धता रोजच जर मी सतत सकाळ दुपार संध्याकाळ आईस्क्रीम खात असेल तर त्या आईस्क्रीम खाण्याचाही आनंद मला मिळेल असा होतो जर मी आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी एक आईस्क्रीम खाणार असेल तर मला त्या आईस्क्रीम खाण्याचा आनंद मिळत असतो पूर्वी आपल्याला असं म्हटलं जायचं की दसरा दिवाळी हे आनंदाचे क्षण आहेत आनंदाचे सण आहेत पण त्याचबरोबर असं म्हटलं जायचं की राजाला रोजच दिवाळी आणि त्यामुळे त्याला दिवाळीचा आनंदही नाही आज आपलंही तसंच झालं आहे दिवाळीच्या फराळ म्हणून पूर्वीचा जसा आनंद असायचा आज आपल्याला ते सगळे पदार्थ कायम उपलब्ध आहेत आणि त्यामुळे दिवाळीचंही काही वैशिष्ट्य आनंद असा राहिलेला नाही त्यामुळे आनंद मिळवायचा जर असेल तर तर त्यामध्ये काही खंड पाडायला हवा काही वेळ थांबायला हवं स्वतःला वाट बघायला लावायला हवी आणि हे सगळं जर शक्य व्हायचं असेल म्हणजे आईस्क्रीम खाताना त्याच आईस्क्रीम खाण्यावर लक्ष देणं त्यावेळी अन्य फ्लेवर्सचे विचार अन्य ब्रँडचे विचार मनात येतील त्यांना महत्व न देणं त्यावर विचार न करणं विचार येणं आणि विचार करणं यातला फरक समजून घेणं आणि त्याचबरोबर स्वतःला थांबवता येणं हे सगळं करायचं असेल तर आपल्या मेंदूला ट्रेनिंग देणं आवश्यक असतं आणि असं ट्रेनिंग म्हणजेच माइंडफुलनेसचे एक्सरसाइज हे जे स्वतःला थांबवणं आहे हे या माइंडफुलनेसच्या एक्सरसाइज मध्ये होतं म्हणजे मी स्वतःला असं सांगतो की पुढली दहा मिनिटं मी शरीराची हालचाल न करता स्थिर बसणार आहे आता अशा दहा मिनिटांमध्ये माझ्या मनात विचार येतात बस करूया आता था, थांबूया हात हलवूया पण जय मी संकल्प केला आहे त्यानुसार जर मी दहा मिनिटं बसलो तर, तर ते माझ्या मेंदूला दिलेलं ट्रेनिंग असत आणि अशा पद्धतीचं ट्रेनिंग माइंडफुलनेसच्या ने होत माइंडफुलनेस म्हणजे लक्ष देण्याचं कौशल्य आणि हे लक्ष देण्याचं कौशल्य त्याचे जे वेगवेगळे भाग आहेत ते तुम्ही ऑडिओ ऐकून त्यातल्या सूचनानुसार लक्ष देण्याचा सराव करून विकसित करू शकता त्यासाठी आपलं एक ॲप आहे त्या ॲप ची लिंक मी ग्रुपवर पाठवतो हे अँड्रॉइड ॲप आहे ज्यांचा आयफोन असेल त्यांच्यासाठी वेबसाईट आहे आणि मराठी हिंदी मध्ये अशा पद्धतीचं ऑडिओ असणार हे एकमेव ऍप आहे इंग्लिश ऑडिओ असणारे अशी अनेक ऍप आहेत पण ती सगळी पेड आहेत आपलं सुद्धा हे पेड ऍप आहे इंग्लिश ऍप एक चांगलं आहे ज्याला टेन पर्सेंट हॅपियर असंच त्या ऍपचं नाव आहे तुम्ही ते डाउनलोड करून पाहू शकता आनंदी अधिक होण्यासाठी दहा टक्केच अधिक आनंदी होण्यासाठी काय करायला हवं त्याचे एक्झरसाइज त्या मध्ये आहेत ते ऍप डेव्हलप करणाऱ्या जो माणूस आहे है, डॅन हॅरिस त्याचं याच विषयावरचं पुस्तक आहे टेन पर्सेंट हॅपियर हेच त्या पुस्तकाचं नाव आहे तर वर्तमान क्षणात लक्ष देणं अन्य विचारांना साक्षीभावानं पाहणं असेच ऑडिओ त्यामध्ये आहेत ते इंग्लिशमध्ये आहेत आणि आहे, त्याची एक वर्षाची सबस्क्रिप्शन फी साडेआठ हजार रुपये आहे असच आपलं ऍप आहे जे हिंदीमध्ये आहे मराठीमध्ये आहे आणि इंग्लिशमध्ये देखील त्याचे ऑडिओ आहेत त्याचं देखील एक वर्षाचं सबस्क्रिप्शन आहे पण त्याची फी एक वर्षाची फक्त दीड हजार रुपये आहे सहा महिन्यासाठी प्रोग्राम घ्यायचा असेल तर त्याची फी नऊशे रुपये आहे आणि तीन महिन्यासाठी घ्यायचा असेल तर पाचशे रुपये आहे त्याचबरोबर त्या ऍपमध्ये काही फ्री ऑडिओ देखील आहेत तुम्ही ते ऍप इन्स्टॉल करून ते फ्री ऑडिओ तुम्हाला नीट ऐकू येतात की नाही हे पाहू शकता आणि ते जर फ्री ऑडिओ ऐकू येत असतील तरच तुम्ही नंतर तो प्रोग्राम विकत घेऊ शकता प्रोग्राम विकत घेण्याची आवश्यकता अशी आहे की तुम्ही ज्यावेळी पैसे दिलेले असतात त्यावेळी तुम्ही एक कमिट करत असता एक संकल्प करत असता आणि त्यामुळे रोज दहा मिनिट तरी मला आता या ऑडिओ ऐकून त्यानुसार सराव करण्यासाठी देणं आवश्यक आहे असा संकल्प करून मगच तुम्ही तो प्रोग्रॅम विकत घ्या तो प्रोग्रॅम आता मी म्हटलं तसं ज्यांना केवळ माइंडफुलनेसचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी तीन महिन्याचा पुरेसा आहे ज्यांना स्ट्रेस आहे त्यांच्यासाठी तो सहा महिन्याचा प्रोग्राम घ्यायला हवा आणि ज्यांना काही इमोशनल डिसऑर्डर्स आहेत अँझायटी आहे पॅनिक अटॅक येतो फोबिया आहे ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर आहे तर त्यांनी एक वर्षाचा प्रोग्राम घ्यावा आत्ता मेंदूच्या संशोधनात असं लक्षात येत आहे की ते ऑडिओ ऐकून त्यानुसार जर एखाद्या माणसानं रोज वीस मिनिटं असा सराव केला तर त्याच्या मेंदूमध्ये रचनात्मक बदल दिसून येतात आणि हे जे काही भावनिक त्रास निर्माण करणारा जो आपला भावनिक मेंदू आहे त्याची अति सक्रियता अशा पद्धतीच्या सरावाने हळूहळू कमी होते आणि त्यामध्ये स्ट्रक्चरल चेंजेस होतात त्यामुळे खरं म्हणजे रोज वीस मिनिटं असा सराव केला तर दोन महिन्यामध्येच तुम्हाला फरक दिसायला हवा पण पण रोज वीस मिनिटं सराव करण्याची आठवण व्हायला हवी तेवढा वेळ करायला हवा आणि त्यामुळे जरी दोन महिन्यात हे फरक दिसत असले तरी सुद्धा अधिक काळ जर तुम्ही तो प्रोग्राम घेतलात आणि तुम्हाला नीट समजलं की सराव करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे ते जर तुम्हाला समजलं तर तो ऑडिओ ऐकून अशा पद्धतीनं सराव करणं हे खूप सोपं जात ही ऑडिओ ही अर्थातच एक प्रकारची कुबडी आहे वॉकर आहे चालताना ज्याप्रमाणे मदत म्हणून अशा पद्धतीचा वॉकर घेणं आवश्यक आहे तसं तुम्ही जरी ऑडिओ ऐकून सराव केलात तर विचारात भरकटणारं मन तुमच्या लवकर लक्षात येतं कारण कानावर सूचना पडतात आणि त्यामुळे तुम्ही त्या सूचनेनुसार लक्ष देऊ शकता पण ज्यावेळी तुम्ही असं सहा महिने वर्ष जर असा सराव केला तर न्यूरोप्लॅस्टिसिटीच्या नियमानुसार तुमच्या मेंदूमध्येच रचनात्मक बदल होतात आणि मग तुम्हाला त्या ऑडिओची गरज राहत नाही ऑडिओ शिवाय सुद्धा तुम्ही हा सराव करू शकता डॅन हॅरिस ज्याने ते टेन पर्सेंट हॅपियर हे पुस्तक आहे तो असं म्हणतो की हे हा सराव आता खरं म्हणजे घरोघरी व्हायला हवा जसं पालक मुलाला दात घासायला शिकवतात टॉयलेट ट्रेनिंग शिकवतात तसंच आपल्याला जर आपल्या भावनांचा जो काही त्रास आज आता आपण जे काही पाहिलं अनेक ऑप्शन वेगवेगळ्या ऑबस्टॅकल्स वेगवेगळ्या खूप मोठी स्पर्धा या सगळ्याला तोंड देण्यासाठी जर आपल्या मुलांना तयार करायचं असेल तर जसं आपण दात घसायला मुलांना शिकवतो तसंच हे माइंडफुलनेस ट्रेनिंग सुद्धा घराघरात असायला हवं पण ते ज्यावेळी पालकांना असेल पालक स्वतः ते करत असतील त्याच वेळी मुलंही करू लागतील आणि त्यामुळे तो डॅन हॅरिसच असं म्हणतो की पुढल्या काही दहा पंधरा वर्षामध्ये हे ट्रेनिंग घरोघरी दिलं जाईल कारण कारण आता परिस्थितीच अशी आहे की त्यासाठी आपल्या भावनांकडे लक्ष देण्याचं माय युअर फिलिंग हे कौशल्य प्रत्येक घरामध्ये शिकवलं जाणं आवश्यक आहे आणि ते समजून घेण्यासाठी तुम्हाला ऑडिओ ऐकून त्यानुसार जर तुम्ही लक्ष दिलं तर तर तुम्ही सुद्धा तुमच्या भावनांकडे लक्ष देऊ लागाल त्या भावनांमुळे शरीरात काय परिणाम होतात ते तुम्हाला जाणवू लागेल आणि सर्व त्रासदायक भावनांची तीव्रता वारंवारता आणि कालावधी कमी झाल्या की तुम्ही आनंदाचा अनुभवही अधिक चांगला घेऊ शकता कारण ज्यावेळी राग असतो भीती असते चिंता असते उदासी असते त्यावेळी माणूस आनंदी नसतो त्यामुळे अधिक आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तरी देखील या सगळ्या ज्या डिस्ट्रक्टिव्ह इमोशन्स आहेत त्रासदायक इमोशन्स आहेत या सगळ्यांवर आपल्याला विजय मिळवायला हवा त्यांचा कालावधी त्यांची तीव्रता त्यांची फ्रिक्वेन्सी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीनं उदासी येत असेल छोट्या छोट्या गोष्टीनं राग येत असेल तर आपल्याला आनंदाचा अनुभव नाही घेता येणार ते कमी करायचं असेल तर आपल्या मेंदूतल्या भावनिक मेंदूला ट्रेनिंग द्यायला हवं आणि त्यासाठी माइंडफुलनेसचा सराव करायला हवा अशा पद्धतीचा सराव करण्याची इच्छा तुम्हा सर्वांच्या मनात निर्माण हो अशी प्रार्थना मी करतो आणि मी माझं बोलणं संपवतो तुमच्या मनात या